कर्जतमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. युवासेनेच्या कर्जत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी इच्छुकांची संख्या पाहता या निवडीवरून मोठे नाराजी नाट्य घडणार असल्याची शक्यता व्यक्त होती. कर्जत तालुका शिवसेनेत दुहीचे राजकारण नवीन नाही. आगामी कर्जत नगर परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेत नेत्यांकडून आपले समर्थक नियुक्त करण्याचा घाट घातला जातो. याचे पडसाद युवासेनेच्या पदाधिकारी निवडीवर देखील पडलेले दिसतात. युवासेनेच्या पदाधिकारी निवडीसाठी आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमाला 100 पेक्षा अधिक तरुणांनी हजेरी लावली. यासाठी युवासेनेचे रायगड जिल्हा संपर्क अधिकारी केतन हळदीकर, जिल्हा युवा अधिकारी मयूर जोशी, युवासेनेचे कर्जत विधानसभा अधिकारी संदीप बडेकर, विधानसभेचे युवा सरचिटणीस प्रथमेश मोरे असे अनेक जण या मुलाखतीसाठी उपस्थित होते. यावेळी कर्जत आणि नेरळ शहर युवा अधिकारी पदासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. नेरळसाठी रुपेश देसाई यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. कर्जत शहर युवा अधिकारी संजय मोहिते यांना बढती देऊन तिथे नवीन युवकाला संधी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे. युवासेनेच्या पदाधिकारी निवडीचे राजकारण नेमके काय वळण घेते हे आगामी काळात स्पष्ट होईल. रायगड माझ्यासाठी अजय गायकवाड, कर्जत. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.